आपल्याला बनवायचं आहे बटर स्कॉच क्रंच घरच्या घरी, तर त्याच्यासाठी घेतली आहे मी एक कढई ठेवली आहे गरम करायला. 100 ग्रॅम साखर टाकत आहे. ही घ्यायची आहे आपल्याला विरघळून, त्याच्यामध्ये काहीही नाही टाकायचंय. हिला आपोआपच पाणी सुटतंय, कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाहीये. पूर्ण पाणी करून घ्यायचं या साखरेचं आपल्याला. तर या साखरेचं पूर्ण पाणी होत आलेलं आहे, पाहू शकता कलर पण चेंज झालेला आहे. आणि याला नेहमी ढवळत राहायचं, कारण खाली लागूही शकतं, त्यामुळे नेहमी फिरवत राहायचं. त्याला नेहमी फिरवत राहायचं. आता घालूया आपण यामध्ये 1 चमचा बटर, हे पण मिक्स करून घ्यायचं यामध्ये. बटर झालं आहे मिक्स. यामध्ये घालायचे आहे आपल्याला बदामाचे बारीक काप. बारीक कुटून घेतलेला आहे हा बदामाचा कूट मी, तो घेतला आहे 20 ते 25 ग्रॅम बदाम बारीक केले आहेत मी. आता हे मिश्रण चांगलं झालेलं आहे या प्रकारे. आता एक गॅस करायचा आहे आपल्याला बंद, आणि एका प्लेटमध्ये तूप लावून टाकून द्यायचं आहे हे मिश्रण. इथे घेतलं आहे मी ह्या प्लेटला तूप लावून, आणि आपण टाकूया या प्लेटमध्ये हे मिश्रण. थोडंसं पसरवून घेऊया. हे झालं आहे छान पसरून. आता आपण याला सेट करण्यासाठी ठेवूया थंड होऊन, जोपर्यंत तोपर्यंत थंडही होतं आणि चांगलं सेट पण होतं, कडक होईपर्यंत आपण ठेवूया याला असंच. तर हे चांगलं सेट झालेली आहे आपली, ही पहा बटरस्कॉच क्रंच. आता आपल्याला हे कॅरी बॅगमध्ये टाकून याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे, क्रश करून घ्यायचं आहे बारीक. आणि आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो पॅक बंद डब्यामध्ये, आणि यूज करू शकतो जसं लागेल तसं. आपण या पन्नीमध्ये टाकले आहे मी, आणि याला मुसळीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जेही जड वस्तू असेल त्याच्या साह्याने तुम्ही असे त्याचे क्रंच करू शकता, क्रश करू शकता. तर बघा याप्रमाणे केलं आहे मी याचा क्रश. पन्नीमध्ये टाकून बारीक यामुळे करायचं की व्यवस्थित पन्नीमध्ये बारीकही होतात आणि आजूबाजूला तुकडेही उडत नाहीत आणि व्यवस्थित बारीकही केल्या जातात. आपण दुसऱ्या याच्यामध्ये जर बारीक केलं तर ते खूप वर उडतं, भुगावडतो, आजूबाजूला खूप सांडतं, त्यामुळे पन्नीमध्ये टाकूनच करायचं आहे. आणि तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि सांगा कसा वाटला हा बटर स्कॉच क्रंच घरच्या घरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.